हा वीडियो आवडल्यास लाइक करा, शेयर करा आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, लोकिन चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। गेल्या 2-2.5 महिन्यापासून संपूर्ण देश, महाराष्ट्र किंबहुना जग हे कोरोनाच्या संदर्भामध्ये लढत आहे। कोरोनाची महामारी इतकी भयंकर आहे की यामध्ये संपूर्ण देश, संपूर्ण राज्य, अगदी तालुका पातळीपासून शहरापासून तर ग्राम पातळीपर्यंत सर्वांनाच या कोरोनाने हैरान केलेलं आहे। मात्र असं असलं तरी सुद्धा या कोरोनाच्या लढाईमध्ये अनेक योद्धे पुढे आलेले आहेत आणि त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेकांना मदतीचा हात दिला। अगदी प्रसंगी जीवाची पर्वा न करता अनेकांना तर कोरोनाची बाधा झाली, मात्र सामाजिक काम मात्र त्यांनी सोडलं नाही। अशाच काही कोरोना योद्ध्यांची मुलाखत किंवा कोरोना योद्ध्यांची माहिती आम्ही लोकिन चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो। ज्यांनी मदतीचा हात दिला, ज्यांनी भुकेलेल्या माणसाला घास दिला, अशी अनेक माणसं या राज्यामध्ये, या देशामध्ये, या जिल्ह्यामध्ये, संपूर्ण ठिकाणी आपल्याला शहरभर दिसतील, गावभर दिसतील। या लोकांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे हे आम्ही ठरवलं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही लढतोय कोरोनाशी हा एक नवा कार्यक्रम आम्ही घेऊन येतो आणि या माध्यमातून ज्यांनी अशा पद्धतीचं काम केलेलं आहे त्या कोरोना योद्ध्यांची माहिती देण्याचं काम आम्ही या माध्यमातून करत आहोत। मला या ठिकाणी आवाहन करायचं की अशा पद्धतीचं ज्यांनी कोणी काम केलं असेल त्यांनी आपली संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवावी। त्याचबरोबर अशा पद्धतीचा एखादा कोरोना योद्धा असेल तर त्याच्या संदर्भामध्ये दुसऱ्या तिराईत व्यक्तीने प्रतिनिधी म्हणून जरी माहिती पाठवली तरी चालेल, आम्ही त्याची दखल घेऊ आणि त्यांनी केलेल्या कार्याची गौरव म्हणून, त्यांनी केलेल्या कार्याची महती लोकांपर्यंत सांगून आणि लोकांमध्ये जनजागृती करावी आणि त्याचबरोबर इतरांना सुद्धा प्रेरणा मिळावी हा आमचा हेतू आहे आणि म्हणूनच आम्ही लढतोय कोरोनाशी हा कार्यक्रम घेऊन येत आहोत। माझं सर्वांना आवाहन आहे की अशा पद्धतीचं काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवावी, आम्ही त्याला नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करू।